अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील डॉक्टर जे जी पंडित माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आजीवन अध्ययन व विस्तार विभाग जळगाव व ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन माननीय प्राध्यापक डॉक्टर अनिल चिकाटे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर आशुतोष पाटील हे होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील खान्देश प्रादेशिक विभागाचे माननीय जगतराव वारकू पाटील हे होते। प्रमुख अतिथी अक्षय जयश्वाल, चेंदुणी एज्युकेशन संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद, बी एन पाटील, आबासाहेब शेळके, एस बी महाजन, डी टी चौधरी, जगदीश झांझरिया, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूषण मगर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। जवळपास 200 वर ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। सर्व काही आहे बरोबर आहे की तुमचं स्वतःचं स्वास्थ्य, तुमचं स्वतःचं हेल्थ किंवा तुमचं स्वतःचं शरीर जर चांगलं राहिलं तर तुम्ही इतरांसाठी काहीतरी करू शकाल। आजपर्यंत तुम्ही इतकवास करून वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन आज इथपर्यंत आपण आला आहात, आपल्या करत असतात, त्या हिशोबाने मी आरोग्याविषयी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। आपल्याकडे खूप लोकांना डायबिटीस असतो, शुगर असते, बऱ्याचशा वडीलधारी माणसांना हे पण माहीत नाही की शुगर आणि डायबिटीस आहे काय, बरोबर, तिथून सुरुवात असते। त्याच्यानंतर जर मी सांगितलं कोणाला एखाद्या आजीला शुगर, आजी तुम्हाला शुगर आहे, आजी काय म्हणते, जाऊ दे भाऊ आता काय राहिलंय मला, बरोबर, असे अशी उत्तरं असतात। म्हणजे दुर्लक्ष केलं जातं किंवा कंटाळा केला जातो किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार केला जातो, जाऊ दे भाऊ पोरांना आपल्यामुळे त्रास नको। ही जी मानसिकता आहे ना, ही बदला पहिले तुम्ही स्वतःची, कारण ही मानसिकता कशी आहे, तुम्ही जर गोळ्या औषधं घेतले नाही डायबिटीससाठी, जे तुम्ही 15 जगणार आहे ते 10 जगाल, पण त्या 10 त्या आजारामुळे जे आजाराचे कॉम्प्लिकेशन्स होतात, आता डायबिटीस शुगर आहे, शुगरची गोळी आपण नाही खाल्ली तर काय होणार, किडनीला त्रास होणार, डोळ्यांना त्रास होणार, हृदयाला त्रास होणार, हे सर्व आजार हळूहळू एक डोकं वर करायला लागतात आणि आपले त्रास वाढत जातात आणि तो त्रास खूप, त्यामुळे काय आहे की सर्वप्रथम तुमचं रेग्युलर चेकअप व्हायला पाहिजे। एक ठरवून घ्या स्वतःसाठी, थोडासा पैसा बाजूला काढा, वर्षातून 2 6 महिन्यांनी तरी कमीत कमी आपण आपल्या शरीराचं पूर्ण चेकअप केलं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये तुमची शुगर चेक केली गेली पाहिजे, तुमचे डोळे चेक केले गेले पाहिजे, तुमच्या किडनींच्या तपासण्या, तुमच्या हृदयाच्या तपासण्या ह्या केल्याच गेल्या पाहिजे। कारण काय आहे, आज आपण समजा हे सर्व तपासणी करायला 2-3 हजार रुपये लागत असतील जास्तीत जास्त, किंवा 5 हजार रुपये लागत असतील, पण आपण त्या 5 हजाराकडे जीव काढला तर आपल्याला एका वर्षामध्ये साधारणतः जर आपण हे आजार व्यवस्थित तपासले नाही, व्यवस्थित गोळ्या नाही घेतल्या, तर तुम्ही 50-60 हजार ते 1 लाख रुपये तुम्हाला लागू शकतात। साधा आहे, एखाद्या माणसाने समजा बीपी चेक नाही केला, बीपी नाही चेक केला, बीपी वाढला, बीपीची गोळी घेतली नाही, पॅरालिसिस झाला, म्हणजे लकवा झाला की झाले, तुम्ही आले हॉस्पिटलला आले, 5-7 दिवस 10 दिवस राहिले, डॉक्टर लोक तयारच असतात, बरोबर, हॉस्पिटल तयारच आहे बिल काढायला, बरोबर ना, तुम्हाला तर पैसे देणंच आहे, मेडिकलवाला काही पैसे सोडणार नाही आहे। मग एका पॅरालिसिसचे पेशंट समजा तिथं आलं तर कमीत कमी 20-22 हजार, 25 हजार, 30 हजार, जर तुम्ही मोठ्या ठिकाणी गेले जळगाव ठिकाणी तर 50 हजार, एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जर बीपीची गोळी आपण रेग्युलर घेतली, शुगरची गोळी व्यवस्थित घेतली, हृदयाच्या तपासण्या आहेत, आता आम्ही विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी मी 16 वर्षापासून प्रॅक्टिस करताना हे वेगवेगळे बघितलेलं आहे, मी असं सुद्धा बघितलेलं आहे की म्हणजे 2010-11 गोष्ट असेल की मी जेव्हा माझ्या जुन्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होतो। या बातमी तेच थांबूया, ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।